नमस्कार, बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीतून। हल्ली नरकासुर दहन तथा नरकासुर स्पर्धांमधून मूळ आध्यात्मिक संदेश पोहोचत नसल्याची एक खंत असते आणि ती खंत जाणून घेऊन प्रभू श्रीकृष्णांची महती समजावून देत एका नरकासुर स्पर्धेचे विशेष आयोजन मालवणात करण्यात आले होते। मालवणमध्ये समाज कार्यकर्ते आणि युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने भरवण्यात आलेल्या इको फ्रेंडली नरकासुर स्पर्धेला मालवण शहर आणि परिसरातील नरकासुर साकारणाऱ्या विविध मंडळ आणि तरुण मित्रमंडळांनी प्रचंड प्रतिसाद दिला। मालवणच्या भरड तारकर्ली नाक्यावर प्रतिसादात संपन्न झालेल्या या स्पर्धेला खुल्या गटात मालवणमधील वायरीच्या रेकोबा मित्रमंडळाने अव्वल क्रमांक पटकावला, तर लहान गटात दळवाडा बॉईज ग्रुपने पहिल्या क्रमांकावर हक्क प्रस्थापित केला। या स्पर्धेचे यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नरकासुर प्रतिमांसोबतच श्रीकृष्णाची वेशभूषा धारण करून श्रीकृष्ण कथा सादरीकरणाला प्राधान्य देण्यात आले। यंदा स्पर्धक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढील वर्षीही इको फ्रेंडली धर्तीवरच अधिक भव्य प्रमाणात स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य आयोजक सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी केली। दिवाळीत नरक चतुर्दशी निमित्त मालवणात दरवर्षी भव्य अशा नरकासुर प्रतिकृती तयार करून त्यांचे दहन केले जाते। या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच इको फ्रेंडली धर्तीवर ही स्पर्धा आयोजित झाली होती। या निमित्ताने शनिवारी मध्यरात्री मालवणमध्ये या नरकासुर स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला। अगदी 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंतचे नरकासुर या स्पर्धेत साकारण्यात आले होते। पर्यावरणाचं संतुलन आज काळाची गरज आहे, त्यामुळे प्लास्टिक थर्माकोलचा वापर टाळून तयार केलेले नरकासुर यावेळी पाहायला मिळाले। काही मंडळांनी देखाव्यासह हलते नरकासुर तयार केले होते। या स्पर्धेला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि लहान गटात 20 तर खुल्या गटात 14 मंडळांनी सहभाग घेतला। हे विषय या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक देऊळवाडा बॉईज या स्पर्धाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक महापुरुष देऊळवाडा मंडळ, तर तृतीय क्रमांक कोळंब बॉईज या मंडळाने मिळवला। तसेच मोठ्या गटामध्ये 14 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। यामध्ये प्रथम क्रमांक रेकोबा मित्रमंडळ वायरी, द्वितीय क्रमांक इसवटी महापुरुष देऊळवाडा यांनी मिळवले, तर तृतीय क्रमांक महापुरुष रेवतळे यांना मिळाला। त्याचप्रमाणे धुरीवाडा बॉईज, राजकोट बॉईज, दांडी बॉईज यांना विशेष पारितोषिके सुद्धा देण्यात आली। याने स्पर्धेचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वतः आयोजक मुख्य आयोजक सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, चंद्रकांत मयेकर, तुषार वाघ, निशय पालेकर, गौरव लुडबे, प्रतीक कुबल, प्रतीक आचरेकर, प्रणव आचरेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, बंड्या पराडकर, प्रशांत गवंडी, अथर्व सावजी, तन्मय पराडकर, आदित्य मोर्जे, कुणाल खानोलकर यांनी परिश्रम घेतले। सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष होते आणि सतत काहीतरी नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घ्यायच्या त्यांच्या प्रयत्नांची सुद्धा प्रशंसा होते। या एकूणच स्पर्धेबद्दल आणि याच्या पुढच्या आखणीबद्दल स्वतः युवा नेते, युवा समाजसेवक सौरभ ताम्हणकर काय म्हणले ते पाहू। नमस्कार, मी सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर। गेल्या वर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण आम्ही नरकासुर स्पर्धेचं आयोजन केलेलं भरड तारकल्ली नाक्यावर। सगळ्या लोकांचे खूप आभार, चांगला प्रतिसाद दिल्यामुळे। सगळ्या पार्टिसिपंटचे पण खूप आभार, चांगलं सहकार्य करून सगळे मुद्दे जे आम्ही दिलेले त्याच्यावर भरपूर मेहनत घेऊन पार्टिसिपेट झाल्याबद्दल, आणि विशेष करून पोलीस आणि नगरपालिकेचे पण, ज्यांनी हे सगळं आम्हाला कार्यक्रम करताना एवढी मदत केली जेणेकरून आमचा हा कार्यक्रम सक्सेसफुली पार पडला। ह्या कार्यक्रमात आम्ही लोकांसमोर 3 मुद्दे घेऊन गेलेलो, प्लास्टिक मुक्ती, वुमन सेफ्टी आणि व्यसन मुक्ती। हे 3 मुद्दे आम्ही केलेलं कारण की मालवण शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, आणि हे 3 मुद्दे ह्या युवा पिढीला भरपूर गरजेचे आहेत। मेन म्हणजे प्लास्टिक स्वच्छ आमचं मालवण राहिलं तर पर्यटक अट्रॅक्ट होतील। त्याच्यानंतर वुमन सेफ्टी, जर महिलांना सुरक्षितता भेटली तर जास्तीत जास्त फॅमिली मालवणला अट्रॅक्ट होतील आणि मालवणला टुरिस्ट स्पॉट म्हणून पसंती देतील। आणि तिसरा मुद्दा सुद्धा जो व्यसन मुक्तीचा आहे, तो पण जेणेकरून जास्तीत जास्त मुलांचं धंद्यावर लक्ष राहील आणि व्यसन सोडून आणि चांगल्या मार्गाला लागून सगळ्या कुटुंबाचं भलं करतील। हे 3 मुद्दे आम्ही मुद्दामून ठेवलेले। मालवण शहर एक पर्यटन स्थळ असल्यामुळे हे सगळ्या पार्टिसिपंट्सनी भरपूर चांगला प्रतिसाद देऊन ह्याच्यावर मेहनत घेऊन हा संदेश भरपूर लोकांसमोर पोचवला, त्याच्याबद्दल सगळ्या पार्टिसिपंटचे खूप आभार।
आणि दुसरी गोष्ट आम्ही केलेली ती म्हणजे कृष्णाचं महत्व. जे कृष्णाचं महत्व असतं ह्या दिवशी जे नरकासूरपेक्षा जास्ती असतं ते कुठेतरी दिसत नव्हतं नरकासूरच्या स्पर्धेत किंवा नरकासूरच्या तयारीत. ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाची वेशभूषा ही आमची नवीन संकल्पना पालकांना नक्कीच आवडली असेल आणि पुढच्या वर्षी ते सर्व जे बाल कलाकार असतात त्यांना चांगला प्रतिसाद देऊन त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन आणि पण ही स्पर्धा चांगली करतील हीच अपेक्षा. आणि परत एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.